दादागिरी करायचे जर कोणी प्रयत्न केला तर कायदा कायद्याचं काम करेल करेल, पोलीस पोलिसांचं काम करतील, कारवाई नक्की दोषींवर कारवाई होईल. सुरू झाल्या असं म्हणा, गेल्या काही घटना घडल्या गोळीबारीच्या, त्याच्यानुसार नेते एकमेकांच्या जीवावर उठले असं नाही म्हणता येणार. आपलं नेमकं कारण काय घडलं, काय प्रकार घडला, हा जोपर्यंत आपल्याला त्याचं ऑफिशियल रिपोर्टिंग ज्याला म्हणतो आपण जिल्हा पोलीस अधीक्षकाकडनं, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार नक्की ज्या काय उपाययोजना करायच्या ते करेल. सर, आने वाले चुनाव को लेकर भी क्या चर्चा की गई है आज के सत्र? आज के सत्र में 400+ सीट्स देश में लाने के लिए और पूरे 48 सीट्स जो महाराष्ट्र की लोकसभा की है वो पूरी ताकत के साथ लड़ने के लिए और जितवाने के लिए जो भी कोशिश करनी है वो पूर्ण सब कोशिश करने की प्रयत्न करने की आज में आज के अधिवेशन में ठराव पारित हुआ है. शिंदे साहब के, मान्य देवेंद्र फडणवीस साहब के और मान्य अजय दादा पवार साहब के तीनों के ज्वाइंट नेतृत्व में हम लोग 45+ का टारगेट लेके लोकसभा का 45+ का टारगेट लेके हम लोग ने संकल्प किया. शिवसेना का कितनी सीटों पर दावा रहेगा लोकसभा में? ये हमने पूरा अधिकार हमारे मुख्य नेता और राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को आज ठहराव करके दिया है. उसके पहले भी हम लोग ने ये कहा था कि कितनी सीटें सेना को मिलनी चाहिए, कौन सी सीटें मिलनी चाहिए, कौन से सीट पर एक्सचेंज होना चाहिए, ये जो भी पार्टी की डिसीजन है ये लेने का एक ही व्यक्ति को अधिकार पार्टी में रहेगा और वो हमारे मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब रहेंगे. शिंदे से इम्प्लीमेंट करने का हम लोग काम करेंगे. अभी तो चर्चा चालू नहीं हुई है, आप लोग पॉजिटिवली थिंक करो, ऐसा कुछ नेगेटिव थिंक मत करो. चरण पटेल अधिसूचना काढा, सगळे सोयऱ्यांची यावर काम आहे, त्याचं काय करणार? अधिवेशन 20 तारखेला एक दिवशी अधिवेशन निघालेलं आहे, त्याचं नोटीस सुद्धा विधिमंडळ सचिवालयाकडनं प्राप्त सगळ्या आमदार महोदयांना झालेलं आहे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं जाहीर केलं होतं की ह्या विशेष अधिवेशनामध्ये या म्हणजे जो अहवाल प्राप्त होणार आहे मागासवर्ग आयोगाचा, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावरती अधिवेशनात चर्चा होईल आणि त्याच्यावरती कायद्यानुसार विधिमंडळातल्या नियमाच्या तृतीयनुसार निर्णय होईल. थोडंसं सामंजस्यानं जारंगे पाटील साहेबांनी सुद्धा राज्य सरकारला सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद. मेश्राम यांनी राजीनामा दिलेला आहे, मेश्राम यांना काढण्यात आलेला आहे मागासवर्गीय आयोगातनं. त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत की सरकार जोर जबरदस्तीने काही गोष्टी करायला लावते. जोपर्यंत बघा, मला एक सांगायचं, मला एक सांगायचं, ज्या व्यक्ती जोपर्यंत त्या आयोगाच्या कार्यकारी पदावर असतात तोपर्यंत का ते असं बोलत नाहीत आणि पदावरनं गेली की बोलायचं? म्हणजे पदावर असेपर्यंत सरकार चांगलं, पदावर असेपर्यंत सरकार कुठल्या बेकायदेशीर कारवाई गोष्टी करायला लावत नाही आणि पदावरनं तुम्ही बाजूला गेला की मग सांगायचं? ज्या गोष्टी ज्या त्यावेळी सांगितल्या पाहिजे होत्या ना. बरं, मी म्हणतो त्यांना पब्लिकली जाहीरपणानं नव्हत्या सांगायच्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन, अगदी नसेल माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांना भेटायचं, मुख्य सचिवांची भेट घेऊन, मंदिरपदामध्ये जरी सुद्धा त्यांनी त्यांचं म्हणणं पदावर असताना दिलं असतं, ही वेळ आली नसती. ओके, धन्यवाद. थँक्यू सर.